नमस्कार मित्रगणो, आज आपण मंगळवेढ्यापासून थोड्या काही अंतरावर एक सिद्धेश्वर माचणूर मंदिर असं मंदिर आहे, त्या मंदिराला आपण भेट देत आहोत. हे तुम्ही मंदिर आता मागे हे पार्किंग आहे आणि जर तुम्ही इथे बघितलं तर इथे समोर येते मंदिर दिसतं. ते मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला एक पहिले तिकडची एक मला आधी सांगतो की जर ह्या सिद्धेश्वर माचणूर मंदिराला येण्यासाठी पंढरपूरपासून जवळजवळ 26 किलोमीटर अंतरावर मंगळवेढा व मंगळवेढ्यापासून 13 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. त्या मंदिराला येण्यासाठी तुम्ही या मार्गाने येऊ शकता. आणि हे माचणूर मंदिराचा इतिहास असा आहे की औरंगजेब हा जो इथे होता तो औरंगजेबाला हे मंदिर तोडायचं होतं, त्यासाठी त्याने सैन्य पण पाठवलं होतं. पण सैन्य ज्यावेळेस मंदिरात जवळजवळ यायला लागलं त्यावेळेस गांधीमाशी, अतिशय मोठी अशी गांधीमाशीने सैन्यावर अटॅक केलं आणि सर्व सैन्याचा पडदाफाश केला. आणि असं हे स्वयंभू मंदिर आहे. तर या मंदिराला औरंगजेबाने बरंच ट्राय केलं तोडण्यासाठी पण ते जमलं नाही. आणि एका साधू महात्म्याने त्याला सांगितलं होतं की मंदिराच्या वाट्याला जाऊ नकोस, मंदिर अतिशय स्वयंभू आहे आणि त्याचं महिमा मोठी आहे, तर तू ते तोडू शकणार नाही. तरी औरंगजेबाने न ऐकता दुसरा प्रयत्न केला आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने काय केलं की ताटभर पूर्ण प्रसादाचं असं पाठवून त्या वेगवेगळी ताटं त्याच्यामध्ये मांस सगळं टाकलं ताटामध्ये आणि ते प्रसाद म्हणून पाठवलं मंदिराला. आणि मंदिराला पाठवल्यानंतर ज्यावेळेस ते ताट परत आलं तर त्या ताटाची मांसाची फुलं तयार झाली होती असा याचा इतिहास आहे. आणि फूल म्हणजे नूर आणि मांस म्हणून मांस नूर, आणि याचा अपभ्रंश होत 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 त्याचं माच नूर असं याचं मंदिराचं नाव ठरलं आहे, सिद्धेश्वर माचनूर. तर आता आपण हे मंदिर मागचं आपण बघूया, त्याची आपण महिमा बघूया, ते काय काय वेगळे स्पॉट्स आहेत ते बघूया. ते आता आपण याच्या आज जाऊया. इथे एवढी मोठी पार्किंग स्पेस आहे की तुम्ही तुमची गाडी बाईक काही लावू शकता. ज्या कधी मार्गास आलात तुम्ही नक्कीच जा, याचं प्रवेशद्वार आहे. श्री सिद्धेश्वर मंदिर श्री क्षेत्र माचणूर पहिल्या पायरीला नमस्कार करूया आपण. इकडे पुरातन काळी मंदिर आहे, त्याच्या आत जाऊया. अशा पायऱ्या आहेत, पायऱ्याने उतरून खाली जायला लागते. हे मंदिर आहे पहिले, याचं आपण दर्शन घेऊया. मेन मंदिर पुढे आहे, पहिले याचं दर्शन घेऊया. आहा थंड असं सुरुवातीला आपल्याला मंदिर लागलंय. पुढच्या मेन मंदिराला जाऊया. इकडं तुम्ही भीमा नदीचं पात्र बघू शकता. तर या पात्राला क्रॉस करायचं कोणी धैर्य करू नये कारण ह्या नदीमध्ये बऱ्याचशा मगरी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला पाण्यात उतरायचं नाही आहे. पुढे जाऊया.
असं पावित्र्य बघा किती सुंदर, स्वच्छता आहे आणि पावित्र्य पण सुंदर आहे. गणपतीचं मंदिर लागलं पहिले, त्याच्या मंदिरात दर्शन घ्या. इकडनं एंट्रन्स आहे, नंदीकडनं जाऊया आपण. समोर गणपती आहे. ओम नमः शिवाय. महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊया. बघा एवढा छोटासा दरवाजा आहे आणि याच्यातनं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शंभो 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 शिव शंभो शिव शिव शंभो शंकरा. असं हे माचनूर मेन मंदिर आहे, शिवलिंग आहे, महादेवाचे पिंड. स्वामी हे असं मंदिर आहे माचनूरचं. आणि ज्या बाजूला केवढं जुनं झाड आहे बघा, त्याचं तुम्ही जर खोड बघाल तुमच्या लक्षात येईल. वर्षानुवर्ष तुम्हाला याच्यावरनं लक्षात येईल की किती जुन्या मुघलकालीनच्या वेळेस, म्हणजे औरंगजेबाची जी स्टोरी मी सांगितली आहे, जी आपला इतिहास सांगतोय, ती त्यावेळेचं हे मंदिर आहे. त्याचं बांधकाम तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता. बघा आतनं जाताना सुद्धा तुम्हाला याच पुरातन काळी किती आहे हे समजून येईल. जुना मंदिराचा कळस दिसतोय. आता आपण मेन मंदिर बघितलं आणि मेन मंदिरच्या बाजूला इथे तुम्ही जर बघितलं, इथे संत बाबा महाराज अरविकर समाधीस्थान आहे, त्याला आपण जाऊया. आता हे आहे मंदिरात पहिले दर्शन घेऊया. समाधी मंदिर इथे, आणि इथे बाबा महाराज आर्वीकर यांनी इथे समाधी घेतली आहे. हे मंदिर आहे.
सध्या टाळं लावलंय, बाहेरनं दर्शन घेऊया. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. काय पवित्र जागा आहे, जबरदस्त. मागे जर तुम्ही इथे बघाल तर इथे पूर्ण भीमा नदीचं पात्र दिसतंय. पूर्ण अशी वळून गेली बघा भीमा नदी इकडनं, पूर्ण टर्न होऊन गेली अशी. जबरदस्त नेचर आहे. जबरदस्त मंदिराचं पावित्र्य आहे. आजूबाजूचा परिसर आहे. हे समाधी मंदिर आहे आणि हे प्रार्थना मंदिर आहे. इथे हे पण बंद आहे. तुम्हाला काही पोथी वाचायची असेल ती वाचू शकता. अशा प्रकारे तुम्ही जर नेचरमध्ये हा जो परिसर बघितला फार सुंदर आहे, तिथे नक्की या. त्यामुळे एवढा सुंदर परिसर तुम्ही कधीच मिस करू नका. तुम्हाला जे पात्र म्हटलं होतं भीमा नदीचं पात्र, आणि याच्यामध्ये जटाशंकरचं मंदिर आहे. आणि याच्यामध्ये पाण्यात आपल्याला जायचं नाही आहे, कारण मगर याच्यामध्ये आहेत या नदीमध्ये. आयुष ते बघ केवढे मोठे मासे बघ, दिसले का? सुंदर. उन्हामध्ये थोडं तापलंय ते. जटाशंकर हे जे मंदिर आहे पूर्ण शेवाळे इकडे, आणि या पात्रामध्ये मगर आहेत. हे ॲक्च्युली असं वाटतं जवळ आहे खूप अंतर, पण याच्यामध्ये मध्येच बरे बरे खड्डे आहेत, आणि तर आपण तिथे पोहोचू शकलो असतो वरती त्या मंदिरापाशी. अतिशय जवळ आहे, फार फार तर 25-35 फूट डिस्टन्सवर असेल ते मंदिर. पण याचा तुम्ही निसर्गरम्य ह्याचा घाट बघू शकता. अहिल्याबाई होळकरांनी हा घाट नंतर बांधला होता. जे तुम्ही हे बघू शकता दिवार, थोडी उंच अशी दिवार आहे, उंच आहे. हे मंदिर आहे. तर माष्णूर मंदिराचं हे आहे. माष्णूर मंदिराला तुम्ही नक्की या. या रस्त्याने येत असाल तर अशा ठिकाणी तुम्ही कधी ही प्लेस मिस करू नका. आत्ता थोडासा टाईम जवळजवळ 1.5-2 टाईम आहे, त्याच्यामुळे ऊन जास्त लागतं आहे. पण तुम्ही 4-5 वाजता समजा इकडे आलेत तर तुम्हाला खूपच छान वाटेल. या घाटावर बसून तुम्ही कित्येक टाईम तुम्ही स्पेंड करू शकता. आणि अशा ठिकाणचं निसर्गरम्य हे ठिकाण जयगुरुजीच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. आवडलं असेल, व्हिडिओ आवडला असेल, ठिकाण आवडलं असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लोकांना दाखवा. एवढे सुंदर सुंदर ठिकाणं आहेत. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.